हॅलो वन वेलकम टू बुलेट लेक्चर सिरीज आणि आजचा टॉपिक आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स वी विल ट्राय टू कम्प्लीट दिस टॉपिक ॲज सुन एज पॉसिबल लेट्स स्टार्ट विद द टॉपिक सो युनिट्स अँड मेजरमेंट्स सी ई टी पॉईंट ऑफ यू एकदम स्कोरिंग टॉपिक आहे वन मार्क्सचा क्वेश्चन एक क्वेश्चन विचारला जाईल आणि त्याच्यावरती काय काय पॉसिबिलिटीज आहेत ते सगळे आपण एक्सप्लोर करू सो लेट्स स्टार्ट विथ द डिस्कशन युनिट्स अँड मेजरमेंट्समध्ये पहिले बेसिक काही डेफिनेशन्स आहेत मेजरमेंट म्हणजे वॉट इज मेजरमेंट इट इज कंपेरिजन ऑफ क्वांटिटीज ओके कंपॅरिझन विथ सम स्टँडर्ड रेफरन्सेस दॅट इज कॉल्ड एज मेजरमेंट म्हणजे तुम्हाला समजा या मार्करची लेंथ मोजायची असेल या पेनची तर तुम्ही त्याला कम्पेअर करणार आहे कशाबरोबर तरी स्केल बरोबर तरी तो स्केल असेल स्टँडर्ड रेफरन्स ओके आणि जे कंपॅरिझनसाठी आपण वापरतो त्याला आपण युनिट म्हणतो ओके इफ इफ आय यूज अ मीटर स्केल तर मला युनिट मीटरमध्ये द्यावं लागेल इफ आय यूज अ सेंटीमीटर स्केल मी युनिट सेंटीमीटरमध्ये देणार आहे सो वॉट डू वी मेजर आपण मेजर काय करतो पहिलं मेजरमेंट म्हणजे कंपॅरिझन काय करतो मेजर आपण फिजिकल क्वांटिटीज मेजर करतो जे आपण मोजू शकतो अशा क्वांटिटीजला फिजिकल क्वांटिटीज म्हणतात नीड काय आहे मेजरमेंटची तर सायन्समध्ये वी नीड मेजरमेंट फॉर टू रिझन्स फर्स्ट इज नवीन डिस्कव्हरीज वगैरे बिना मेजरमेंटच्या पॉसिबल नाही आहेत टू मेक न्यू इन्व्हेन्शन्स ऑर डिस्कवरीज अँड दुसरा आहे टू चेक ऑर व्हेरीफाय ओल्ड इन्व्हेन्शन्स ओल्ड डिस्कवरीज व्हेरीफाय करण्यासाठी आपण मेजरमेंट वापरतो सिस्टम ऑफ युनिट तुम्ही ऐकलं असेल सी जी एस एम एस एफ पी एस आणि एस आय स्टँडर्ड आपण एस आय वापरलं वापरले आहे नॉर्मली दोन्ही वर्ष सी जी एस एम के एस एफ पी एस हे पण काही युनिट्स आहेत जे तुम्हाला माहिती असले पाहिजे त्याचे लॉंग फॉर्म माहिती असले तरी खूप झालं एसा युनिटवर मे मेन फोकस आहे इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्समध्ये त्यांनी काय केलं आहे फिजिकल क्वांटिटीजला दोन भागात डिवाईड केले समजा एक दोनशे फिजिकल क्वांटिटीज आपल्याकडे आहेत अकरावी बारावीचे मिळून समजा तर त्यांनी काय केलं दोनशेला दोन पार्टमध्ये डिवाईड केले एकाला फक्त सातच दिले आहेत त्याला फंडामेंटल आपण म्हणतो फंडामेंटलचा अर्थ असतो बेसिक आणि राहिलेल्या सगळ्या डिराव्हडमध्ये टाकल्या रिमेनिंग ऑल डिरायव्हडमध्ये टाकलं आहे साध्या लँग्वेजमध्ये सांगितलं तर हे आहेत बेसिक इंडिपेंडंट आहेत हे कोणावर डिपेंड करत नाही आणि ह्यांच्यापासून आपण डिरायव्ड बनवू शकतो म्हणून हे डिपेंडेंट आहेत इंडिपेंडेंट सातच आहेत का आहेत तर ते डिसाईड झालेत यू हॅव टू लर्न इट नाव लेंथ मास टाईम टेम्परेचर लेंथ मास टाईम टेम्परेचर इलेक्ट्रिक करंट ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टेन्स मोलमध्ये मोजतो आपण जे लेंथ मास टाईम टेम्परेचर इलेक्ट्रिक करंट ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टेन्स दीज आर दी सेवन फंडामेंटल क्वांटिटीज प्रत्येकाच्या एस युनिट तुम्हाला माहिती पाहिजे लेन्थचं मीटर मास्चं कि किलोग्रॅम मासचं किलोग्रॅम टाइमचं सेकंड टेम्परेचरचं केलविन नॉट डिग्री सेल्सिअस डिग्री फॅरेनाईट नाही केल्विन करंटचा एम्पियर कॅडेला इज द युनिट फॉर ल्युमिनस इंटेंसिटी आणि मोल इज द युनिट फॉर अमाऊंट ऑफ सबस्टेन्स तुम्ही सगळेच शिकला आहात uh, या सगळ्या क्वांटिटीज कॅन्डेला सोडलं तर बाकी सगळे आपण वापरले आहेत आजपर्यंत सप्लिमेंटरी युनिट्स अजून दोन आहेत प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल आणि ह्यांचे असा युनिट्स आहेत रेडियन आणि स्टेरेडियन ओके एस आर त्याचा सिंबॉल सिंबॉल आहे युनिटचा आर डी ह्याचा सिंबॉल आहे कधी कधी आपण त्याला स्मॉल सी लिहितो जसं डिग्रीला छोटा गोल करतो आपण तसा स्मॉल सी पण वापरतो मॅथमॅटिक्समध्ये फिजिक्समध्ये विल स्टिक टू आर ए डी डिरायवड क्वांटिटीज ह्या सगळ्या क्वांटिटीजपासून बनलेल्या क्वांटिटीज जसं की एरिया लेंथ इन टू ब्रेथ दोनदा लेंथ वापरली डेन्सिटी मास अपॉन वॉल्यूम मास वापरला लेंथ वापरली स्पीड डिस्टन्स अपॉन टाईम लेंथ वापरला टाईम वापरला मिक्स करून बनलेल्या क्वांटिटीजला आपण बन डिरायव्ह्ड म्हणतो डिरायव्ह खूप क्वांटिटीज आहेत ऑब्विस्ली जर काही दोनशे मी एक्झाम्पल दिलं तुम्हाला सात हे असतील तर वन नाईंटी ते असतील वन नाईंटी थ्री बरोबर ना सो डिरायव्ह क्वांटिटीज खूप आहेत लिस्ट डाऊन करता येणार नाहीत आपण जे काही अकरावी बारावीमध्ये शिकलो आहे त्या सगळ्या क्वांटिटीज तुम्हाला सीईटीला टीला विचारू शकतात ह्याचं डायमेन्शन किंवा ह्याचं युनिट सांगा असं ओके सो आपण हे जे एसआय युनिट्स शिकलो आहे एसआय युनिट्स काय असतात एस आय युनिट्समध्ये फंडामेंटल डिराईव्ह तर त्याचे युनिट्स जेव्हा आपण लिहितो त्याला काही रूल्स आहेत सेट ऑफ रूल्स पहिलं तर कधी पण कुठलंच युनिट हे तुम्ही फुल नेम लिहिणार असाल तर कॅपिटलमध्ये लिहू नका म्हणजे मीटर किलोग्रॅम छोट्यातच लिहायचं किलोग्रॅम टाईमचं ता सेकंड छोट्यातच लिहायचं ओके ता न्यूटन स्मॉलमध्ये लिहायचं ठीक आहे इवन तो ते सायंटिस्टचं नाव असलं तरी छोट्यातच लिहायचं आहे ओके आपण ग्रॅमरमध्ये शिकतो नाव असेल तर कॅपिटलपासून चालू झालं पाहिजे बट तसं नाही ऑलवेज राईट अँड स्मॉल सेकंड जर तुम्ही सिंबॉल लिहित असाल तर सिंबॉल लिहिताना थोडा रिस्पेक्ट म्हणून कॅपिटल द्या ज्यांचं सायंटिस्टच्या नावाने युनिट्स आहेत जसं की न्यूटन कुलम जूल पॅरेड त्याच्यानंतर हेन्री टेस्ला वेबर हर्ट्स हे सगळे युनिट जे आहेत हे सगळे युनिट्स सायंटिस्टच्या नावाचे आहेत मीटर वॉज नॉट अ सायंटिस्ट किलोग्रॅम नावाचा सायंटिस्ट होता का नाही छोटा के जी सेकंड नव्हता सायंटिस्ट कॅन्डेला पण तुम्हाला वाटला असेल कॅन्डेला पण नव्हता त्यानंतर मोल पण कोणी सायंटिस्टचं नाव नाही आहे so, सो ह्याचे सगळे सिम्बॉल्स छोट्यात लिहायचे आहेत पहिला पॉईंट दुसरा पॉईंट कळाला फुल नेम छोटा सेकंड काय जर तुम्ही सिम्बॉल्स लिहित असाल तर रिस्पेक्ट म्हणून कॅपिटल द्या इफ इट इज नेम्ड आफ्टर अ पर्सन नॉट नेम्ड आफ्टर अ पर्सन स्मॉल थर्ड पॉईंट आहे नेवर राईट एनी प्लूरल फॉर्म्स प्लुरल फॉर्म लिहू नका प्लुरल फॉर्म म्हणजे एस वगैरे लावू नका वन न्यूटन दहा न्यूटन्सच असतं न्यूटन एस नसतं एन एस नसतं दहा न्यूटनच असतं वन न्यूटन टेन न्यूटन फिफ्टी न्यूटन ओके डोंट गिव द प्लुरल टू अ सिंबॉल फोर्थ आहे नो पंक्चुएशन मार्क्स तुम्हाला कधी कधी सवय असते की खूप मोठा फोर्स दिसला तर एक्स्लेमेशन मार्क वगैरे टाकायचा झिरो पॉईंट झिरो झिरो वन न्यूटन एवढा छोटा फोर्स असल्या प्रकारच्या गोष्टी करू नका अवॉइड करा अशा प्रकारच्या गोष्टी चालत नाही हे काही रूल्स आहेत सीईटीला विचारण्याचे चान्सेस नेग्लिजिबल आहेत त्यांचे डायमेन्शन्सवरती सीईटीला नॉर्मली क्वेश्चन विचारले जातात डायमेन्शन्स कोणत्याही क्वांटिटीचे विचार क्वांटिटीचे विचारले तरी तुम्हाला डिराईव्ह करता आले पाहिजे फॉर्म्युलावरून बनवायचे असतात you ते know यू नो okay? so, दॅट ओके सो डायमेन्शन्स प्रत्येक क्वांटिटीचे तुम्हाला आले पाहिजे जेवढे क्वांटिटीज इलेव्हन ट्वेल्थच्या सिलेबसमध्ये आहेत स्कोपमध्ये आहेत ओके जसं की रेझिस्टन्स कॅपॅसिटन्स इंडक्टन्स मग त्यांचं काही कॉम्बिनेशन ह्या दोघांचा रेशो त्या दोघांचा रेशो असं डायमेन्शन विचारू शकतात डायमेन्शनचे तीन स्टँडर्ड युजेस आहेत पहिला आहे करेक्टनेस ऑफ द इक्वेशन चेक करा म्हणून सांगतात की डायमेन्शनली करेक्ट है का नाही नॉर्मली एमसीक्यू क्यू बनत नाही त्याच्यावरती बनू अवघड आहे थोडंसं कन्वर्जन फॅक्टर विचारतील कन्वर्जन फॅक्टरसाठी आपण डायमेन्शन वापरत नाही आपण डायरेक्टली युनिट्स वापरून पण कन्वर्ट करू शकतो आणि तिसरा आहे हे सगळ्यात महत्त्वाचं इस्टॅब्लिश रिलेशन हे जेईला पण प्रश्न विचारतात नीटला पण विचारतात सीटला पण विचारू शकतात की जसं की प्लॅन्स कॉन्स्टंट स्पीड ऑफ लाईट ॲक्सिलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि अजून काहीतरी एक वेगळाच टर्म दिला असेल समजा या यांच्यामध्ये काय रिलेशन आहे तुम्हाला हे सगळ्या कॉन्स्टंट्सचे पहिले तर डायमेन्शन्स माहिती पाहिजेत आणि नंतर त्यांच्यातलं रिलेशन इस्टॅब्लिश करा सो त्यावेळेस तुम्ही कसं डील करणार अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी तर तुम्ही समजा तुम्हाला सांगितलं पी क्यू आर आणि एस या क्वांटिटीजमध्ये जर काही रिलेशन इस्टॅब्लिश करायचं असेल तर हाऊ डू वी स्टार्ट पी प्रपोर्शनल टू क्यू रेस टू एक्स आर रेस टू वाय एस रेस टू झेड आणि नंतर वी पुट दर डायमेन्शन्स यांचे डायमेन्शन्स पुट करायचे सगळ्यांचे एक्स वाय झेड लॉज ऑफ ने मल्टिप्लाय करायचे पावर्स कंपेयर करायचे इक्वेशन्स बनवायचे सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे सी क्यू असेल तर हे करायची गरज पडत नाही एमसी क्यू असेल तर ऑप्शन्स पुट करून बघायचे कोणते मॅच होत आहे दॅट बिकम्स इझी ओके सो रिलेशन इस्टॅब्लिश करायला विचारला प्रश्न सी टीला एवढा अवघड प्रश्न येणार नाही आहे जेईला वगैरे क्वेश्चन डिफिकल्ट विचारतात सी टीला स्ट्रेट फॉरवर्ड असेल तुम्ही एखादा एक इक्वेशन बघितलेला असेल तसाच इक्वेशन विचारू शकता हां या गोष्टी थोड्याशा आहेत ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड नॉर्मली फिजिक्स में आप छोटा छोटा गोष्टपन लार्ज मे लार्ज गोषींबद्दी बोलत सो फिजिक्स खूब छोटी कि खूब मोटी गोष्ट से पूर्ण नंबर में लिखना खूब डिफिकल्ट ज़्यादा जस कि मस ऑफ इलेक्ट्रॉन जीरो पॉइंट जीरो 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 थर्टी जीरो नर नाइन वन ये सो एवं अवॉइड करो एंड वी राइट इट इन ऑर्डर ऑफ मैग्निट्यूड फॉर्मैट ऑर्डर ऑफ मैग्नट्यूडे रूल आसा है कि नंबर इज रिटन इन दिस फॉर्मैट वेर वेर एज ए शुड बी बिटवीन जीरो पॉइंट फाइव टू फाइव तो इक्वल टू पॉईंट फाईव्ह चालेल इक्वल टू फाईव्ह नाही चालणार म्हणजे तुम्हाला विचारलं या नंबरचा ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड सांगा मला तर सिक्स हा त्या रेंजच्या बाहेर आहे तर तुम्ही त्याला पहिल्या रेंजमध्ये कन्वर्ट करा पॉईंट सिक्स करा त्याला इन्टू टेन पॉईंट सिक्स इंटू टेन इज सिक्स इंटू टेन रेश टू सिक्स होता ऑलरेडी सो हा टेन रेश टू वन आणि टू टेन रेश टू सिक्स झाला टेन रेश टू सेवन सो या नंबरचा ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड टेन रेश टू सेव्हन आहे काही बुक्समध्ये नुसता सेवन ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड म्हणतात समजून जा नुसता सेवन म्हणजे टेन टू द पावर सांगितले त्यांनी ओके समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला फाईव्ह इंटू टेन रेश टू मायनस थ्री याचा ऑर्डर ऑफ मॅग्नीट्यूड सांगा तर फाईव्ह हा रेंजमध्ये आहे पॉईंट फाईव्ह आहे सो त्याला पॉईंट फाईव्हमध्ये कन्वर्ट करा पॉईंट फाईव्ह इंटू टेन इज फाईव्ह इंटू टेन रेश टू मायनस थ्री सो टेन रेश टू वन आणि टेन रेश टू मायनस थ्रीचं उत्तर आहे टेन रेश टू मायनस टू ऑर्डर ऑफ मॅग्निटूड इज टेन टू मायनस टू राऊंडिंग ऑफ नंबर्स ज्या वेळेस आपण राऊंड ऑफ करतो सर्टन डिजिट्स ठेवायचे असतील आपल्याला त्याला रूल्स आहेत सपोज फायव्ह पॉईंट सिक्स टू असेल आणि मला टू उडवायचा आहे टू राऊंड ऑफ करायचा हा टू गायब करायचा आहे तर रूल असेल पाचपेक्षा कमी नंबर असेल तर ता त्याला तसाच गायब करून टाक फरक पडत नाही पाचपेक्षा नंबर मोठा असेल आणि त्याला गायब करायचा असेल तर तुम्हाला मागचा नंबर एकनी वाढवावा लागेल इफ अ नंबर टू बी ड्रॉप इज ग्रेटर दॅन फाईव्ह द प्रिसिडिंग डिजिट इज इन्क्रीज बाय वन फाईव्ह पॉईंट सेव्हन होणार तो बट प्रॉब्लेम तेव्हा येतो इफ अ नंबर इज इक्वल टू फाईव्ह थ्री पॉईंट टू फाईव्ह अँड आय वॉन्ट टू ड्रॉप दिस फाईव्ह आता रूल येतो इव्हन ऑडचा ठीक आहे इवन ऑडचा रूल येतो इव्हन ऑडचा रूल काय जर नंबर टू बी ड्रॉप्ट इज इक्वल टू फाईव्ह फॉलोड बाय झिरोज ऑर फॉलोड बाय नथिंग नुसता पाच आहे किंवा नुसते झिरोज आहेत पुढे आणि मला ते ड्रॉप करायचे असते तर अलीकडचा नंबर बघा तो इवन असेल चांगला दिसतोय त्याला तसाच सोडा बट तो ऑड असेल तर त्याला इवन करून टाका एक ॲड करून एक ॲड करा त्याच्यामध्ये इफ द लास्ट नंबर इज फाईव्ह फॉलोड बाय नथिंग ऑर फॉलोड बाय झिरोज त्या केसमध्ये द प्रिसिडिंग डिजिट इज इन्क्रीज बाय वन इफ इट इज ऑड लेफ्ट अनचेंज इफ इट इज इवन देन द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज सिग्निफिकंट फिगर्स सिग्निफिकंट फिगर्स असतात ते फिगर्स जे नंबरमध्ये काहीतरी इम्पॉर्टन्स ठेवतात ओके सो सिग्निफिकंट फिगर्स मोजण्यासाठी काही रूल्स आहेत ओके ऑल ऑल सर्टन डिजिट्स आणि फर्स्ट अनसर्टन डिजिट मिळून सिग्निफिकंट फिगर बनतात ओके सो सिग्निफिकंट फिगर मोजण्याचे रूल्स असे आहेत फर्स्ट ऑल नॉन झिरोज आर सिग्निफिकंट आर सिग्फिक सगळे नॉन झिरो नंबर हे सिग्निफिकंट असतात वन टू थ्री पॉईंट सेवनमध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत चार कारण की चारही नॉन झिरोज आहेत ओके ऑल झिरोज आता झिरोबद्दल बोलू ऑल झिरोज बिटवीन नॉन झिरोज यांना आपण सँडविच्ड झिरोज म्हणू जे दोन नॉन झिरोच्या मध्ये सापडलेले असे झिरो जसं की टू झिरो टू झिरो फाईव्ह फाईव्ह वन याच्यामध्ये हा नॉन झिरो 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 हे पाच सिग्निफिकंट असलेच पाहिजेत बट मध्ये सापडलेले झिरो पण सिग्निफिकंट बनून जातात तो मधले झिरोबद्दल बोललो आपण नॉन झिरो तर सिग्निफिकंट असतातच काही लॉजिकच नाही डेसिमल कुठेही असू दे काय फरक नाही पडत मधले सँडविच्ड झिरोज आर ऑलवेज सिग्निफिकंट तिसरा तिसरा रूल असा आहे ऑल झिरोज बघा दोन रूल वापरून झाले ना दोन रूल वापरून झाल्यावरती आपल्याला एक ग्रुप मिळतो सगळ्या नंबरचा जसं की मी तुम्हाला दाखवतो एक नंबर झिरो पॉईंट झिरो 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 टू झिरो झिरो थ्री वन टू झिरो 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 आता मला या नंबरमध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत ते काढायचे तर मी रूल नंबर वन आहे रूल्स हे स्टेप वाईज वापरा रूल नंबर वन काय सांगतो नॉन झिरो सिग्निफिकंट नॉन झिरो सिग्निफिकंट ठीक आहे चार सिग्निफिकंट रूल नंबर टू सांगतो की मधले झिरो सिग्निफिकंट ठीक है दोन रूल वापरून झाले की एक मिनिटाचा ब्रेक घ्या एक मिनिटाचं म्हणजे खरं नाही थोडासा मेंटली ब्रेक घ्या आणि विचार करा की चला दोन रूल वापरून झाले एक ग्रुप बनलाय आपला एक बॉक्स बनलाय ओके बॉक्स बनलाय हा बॉक्स खूप चांगला आहे या बॉक्समध्ये सहा सिग्निफिकेंट फिगर्स आहेत फाईन आता या बॉक्सच्या लेफ्टला लीडिंग झिरोज म्हणतो आपण ह्याच्या लेफ्टला अलीकडचे झिरोज हे आयुष्यात कधीच सिग्निफिकंट नसतात नेवर सिग्निफिकेंट ठीक आहे त्या बॉक्सच्या लेफ्ट आधी बॉक्स बनवता आला पाहिजे काही जणांना बॉक्सेच समजत नाही काय बॉक्स म्हणजे पहिला आणि दुसरा रूल वापरून जेवढे सिग्निफिकंट सापडले त्याला बॉक्स म्हणतो आपण ग्रुप म्हणतो त्या ग्रुपच्या लेफ्टचे कधीच सिग्निफिकंट नसतात इर तुम्ही डेसिमल कुठेही ठेवा मॅटर करत नाही हां इथे समजा तुम्ही म्हणाल सर इथे सात असतात तर काय अरे सात असतात तुमचा बॉक्सच एवढा मोठा बनला असता कारण की सात पण नॉन झिरो आहे हे सगळे सँडविच झिरो झाले असते मग सगळे सिग्निफिकंट झाले असते सो तिथे सगळे झिरो जे असतात सात नसताना हे सगळे नॉन झिरो हे सगळे झिरोज वर नॉट सिग्निफिकंट राईट right साईडवाल्या बद्दल मी सांगतो पण okay? so, सा लेफ्ट साइडचे झिरोज से तुम्हाला आधी कळायला पाहिजे ओके सो एक एक्झाम्पल म्हणून मी अजून घेतो सी इफ अ नंबर इज झिरो पॉइंट झिरो झिरो सेव्हन आणि म्हणलं ह्याच्यात तुम्ही सिग्निफिकंट फिगर्स सांगा तर तुम्ही काय करणार पहिला रूल वापरणार रूल्स आर ऑलवेज स्टेप वाईज पहिला रूल नॉन झिरो सिग्निफिकंट रूल नंबर टू सँडविच झिरो सँडविच झिरोज नाही तिथे म्हणजे आपला ग्रुप एकनिस बनला आहे एकच छोटासा बॉक्स बनला बॉक्सच्या लेफ्टचे सगळे झिरो आयुष्यात नेवर सिग्निफिकंट कधीच ही मिस्टेक करू नका दे आर नेवर सिग्निफिकंट राईट साईडचे झिरोजबद्दल आपण बोलू आहात ओके लेफ्ट साईडचे आर नेवर सिग्निफिकंट राईट साईडचे झिरोज आर बघा राईट साईडचे झिरोज आर सिग्निफिकंट बट एक छोटीशी कंडिशन आहे राईट साईड झिरोज ऑल झिरोज टू द लेफ्ट लिडिंग लिडिंग म्हणतो आपण लीड करतात ना ते नंबरच्या आधीच येतात आणि ट्रेलिंग म्हणजे नंतर ट्रेलिंग राईट साईडचे झिरोज आर सिग्निफिकंट येस बट एक छोटीशी कंडिशन फॉलो करत असेल तर दे आर सिग्निफिकेंट इफ डेसिमल प्ले पॉईंट डेसिमल पॉईंट हा पूर्ण नंबरमध्ये दिसत असेल तर विजिबल असेल तर इफ डेसिमल पॉईंट इज विजिबल दिसत असेल तर कुठे आहे मॅटर करत नाही दिसला पाहिजे कुठेतरी असला पाहिजे नंबरमध्ये कुठेतरी असला पाहिजे दिसतच नसेल तर तुम्ही अझ्यूम करू नका हां दिसत नाही म्हणजे शेवटी तसं तुम्ही अझ्युम करू नका दिसत असेल तरच राईट साईडचे झिरोज हे सिग्निफिकंट राहतात जसं की टू हंड्रेड मध्ये मी रूल नंबर वन आहे ऑल नॉन झिरो सिग्निफिकंट रूल नंबर टू सँडविच झिरोजचा विषय नाही आहे रूल नंबर थ्री लेफ्टवाले झिरो नाही आहेत रूल नंबर फोर राईटवाले झिरोज राईट वाले झिरोज आर सिग्निफिकंट बट कधी कंडिशन सॅटिस्फाय झाली तर झाली का कंडिशन सॅटिस्फाय नाही डेसिमल पॉईंट नाही दिसत येते त्याचा अर्थ हे सिग्निफिकंट नाही एकच सिग्निफिकंट आहे बट हाच जर काही नंबर मी असा दिला असता तुम्हाला बघा इरेस करू आणि नंबर तुम्हाला मी देतो झिरो पॉईंट झिरो झिरो थ्री झिरो टू झिरो झिरो आता याच्यात किती सिग्निफिकंट आहेत रूल नंबर वन नॉन झिरो सिग्निफिकंट रूल नंबर टू सँडविच झिरो सिग्निफिकंट रूल नंबर टू झाल्यावरती घेतला ब्रेक एक मिनटाचा बॉक्स बनवला बॉक्सच्या लेफ्टवाले कधीच झिरो हे सिग्निफिकंट नसतात बॉक्सचे कधीच झिरो सिग्निफिकंट नसतात राईट साईडचे झिरोज हे सिग्निफिकंट असतात जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर येस डेसिमल दिसतोय मला नंबरमध्ये कुठे आहे हे मॅटर करत नाही दिसतोय सो धीज आर ऑल्सो सिग्निफिकेंट तसेच पाच सिग्निफिकेंट फिगर्स आहेत आय होप तुम्हाला सिग्निफिकंट फिगर्स कळाले असतील सिग्निफिकंट फिगर्स वापरून आपल्याला ॲडिशन सब्ट्रॅशन मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये कसे ॲडिशन करायचे बघा ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करताना आपण सिग्निफिकंट फिगर्सचा उपयोग करतच नाही वन पॉईंट वनमध्ये मला टू पॉईंट थ्री टू फाईव्ह ॲड करायचं असेल आणि म्हणलं असेल की वापरा सिग्निफिकंट फिगर्सचे रूल्स तर मी इथे बिलकुल सिग्निफिकंट फिगर काउंट नाही करणार मी इथे मोजणार आहे आफ्टर डेसिमल प्लेस काय मोजणार आहे आफ्टर डेसिमल प्लेसेस डेसिमल नंतर किती प्लेसेस आहेत ह्याच्याकडे एकच आहे याच्याकडे किती तीन आहेत सो कमी कोणाकडे पहिल्या वाल्याकडे जेवढे कमी वाल्याकडे आहेत ना तेवढेच प्लेसेस ठेवायचे आहेत आपल्याला म्हणजे ह्याचं ॲक्च्युअलमध्ये इज्जतीत ॲडिशन एवढं येत आहे बट मला रूलप्रमाणे ज्याच्याकडे कमी सी प्लेसेस होते एकच प्लेसे, प्लेस आहे मला एकच प्लेस ठेवावी लागेल म्हणजे मला टू आणि फाय राऊंड ऑफ करावं लागेल आणि राऊंडिंग ऑफचे रूल्स आपण बघितले आहेत थ्री पॉईंट फोर याचं उत्तर आहे हे ॲडिशन आणि सब्ट्रॅक्शनमध्ये वॅलिड आहे आपण ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये सिग्निफिकंट फिगर कधीच मोजत नाही आपण आफ्टर डेसिमल प्लेसेस मोजतो आफ्टर डेसिमल प्लेस सो टेन प्लस वन पॉईंट टू किती येणार टेन प्लस वन पॉईंट टू येणार इलेवन ॲक्च्युअलमध्ये इज्जत इलेवन पॉईंट टू येणार आहे बट रूल असा आहे की डेसिमल नंतर प्लेस नाही आहे मला डेसिमल नंतर प्लेस सोडलीच नाही पाहिजे नुसतं इलेव्हनला राऊंड ऑफ केलं त्याला ओके सो धिस इज हाऊ वी डील विथ ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन बघा मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये खरं खरं सिग्निफिकंट फिगर मोजायची वेळ येते जसं की वन पॉईंट टू वन इन टू टू हे करायचे तुम्हाला तर तुम्ही आता डेसिबल प्लेस नका मोजू आता मल्टिप्लिकेशन आपण करतो सो आता मोजा सिग्फिक सिग्फिक तीन सिग्फिक एक सिग्निफिकंट फिगर तीन सिग्निफिकंट फिगर एक मल्टिप्लाय करून ॲक्च्युअल आन्सर टू पॉईंट फोर टू उत्तरामध्ये लिस्ट सिग्निफिकंट ठेवा लिस्ट सिग्निफिकंट ठेवा म्हणजे ज्याच्याकडे कमी सिग्निफिकंट होते तेवढेच सिग्निफिकंट राहिला पाहिजे तर या उत्तरामध्ये मला फोर आणि टू राऊंड ऑफ करावा लागेल सो धिस विल राऊंड ऑफ टू ओनली टू एकच सिग्निफिकंट राहिला त्याच्याकडे धिस इज हाऊ मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन वर्क्स ओके सो दिस इज ॲडिशन्स सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन युझिंग सिग्निफिकंट एरर्स एरर्स म्हणजे डेव्हिएशन फ्रॉम द मेजर्ड डेव्हिएशन फ्रॉम द ट्रू व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यू जी असते जी आपण आयुष्यात कधीच मोजू शकत नाही तो आपण ॲव्हरेज आउट करून काढलेली व्हॅल्यूला ट्रू व्हॅल्यू म्हणूयात ॲक्च्युअल व्हॅल्यूपासून आपलं रीडिंग किती डेव्हिएट झालं आहे त्याला आपण एरर म्हणतो एरर चार प्रकारचे असतात इन्स्ट्रुमेंटल सिस्टमॅटिक रँडम ॲक्सिडेंटल इन्स्ट्रुमेंटल इन्स्ट्रुमेंटच्या फॉल्टमुळे असतो तर कसं काढायचं त्याला इन्स्ट्रुमेंटला रिप्लेस करू इन्स्ट्रुमेंट फॉल्टी असेल तर इन्स्ट्रुमेंट रिप्लेस करावं लागेल सिस्टमॅटिक कशामुळे असतो तर इन्स्ट्रुमेंटच्या सेटिंगमुळे मी रँडम चुकून दिलं इथं पर्सनल एरर आहे काय तिचा सेकंड एरर आहे सिस्टमॅटिक पहिला इन्स्ट्रुमेंटल होता कशामुळे फॉल्टी इन्स्ट्रुमेंट हाउ टू रिमूव्ह इट चेंज द इन्स्ट्रुमेंट दुसरा आहे सिस्टमॅटिक सिस्टमॅटिक एररमध्ये इन्स्ट्रुमेंट एकदम टकाटक आहे नो प्रॉब्लेम विथ इन्स्ट्रुमेंट द प्रॉब्लेम इज विथ द सेटिंग इन्स्ट्रुमेंटच्या सेटिंगमध्ये प्रॉब्लेम आहे सिस्टममध्ये प्रॉब्लेम आहे तुमच्या मोबाईल फोनमध्ये काही समजा ब्राईटनेस खूप जास्त झाली असेल तर आपण सेटिंग चेंज करतो त्याची ब्राईटनेस कमी करतो बरोबर ना सो तुम्हाला आयडेंटिफाय करायचा असतो कॉज आणि रिसेट करायचं आहे इन्स्ट्रुमेंटला त्या पर्टिक्युलर सेटिंगला पर्सनल एरर हा ह्युमन एरर असतो ह्युमन एर इन्स्ट्रुमेंटल एरर इज ऑल्सो कॉल्ड एस कॉन्स्टंट एरर सिस्टमॅटिक एरर इज ऑलसो कॉल्ड एस पर्सिस्टंट एरर पर्सनल एरर इज ऑल्सो कॉल्ड एज ह्युमन एरर ह्युमन एरर जो असतो तो फॉल्ट ऑफ अ पर्सन असतो पर्सन पर्सनचा फॉल्ट असतो इट इज नॉट अ फॉल्टी पर्सन फॉल्टी पर्सन नाही ते फॉल्टी इन्स्ट्रुमेंट होता तसं इथे फॉल्टी पर्सन नाही पर्सन्स फॉल्ट पर्सन्स फॉल्ट आपण एलिमिनेट नाही करू शकत पर्सन्स फॉल्ट मिनिमाइज करू शकतो कसं काय तर रिप्लेस पर्सन नाही यूज स्किल्ड ऑपरेट फिल्ड ऑपरेटर वापरला की तो कमी rach, error, एरर कमी करेल ऑब्व्हिअसली त्याला एक्सपिरियन्स असला तर ॲक्सिडेंटल एरर असे एरर असतात जे आपल्या हाताच्या बाहेरचे असतात जे प्रेशर टेंग, टेंग चेंज टेम्परेचर चेंज एक्स्टर्नल फॅक्टर्स फ्लक्च्युएशन इन वोल्टेज झालं तो आपल्या हातात नाही येत ते मिनिमाइज करतात एलिमिनेट नाही करतात रिमेंबर एरर्स कॅन बी मिनिमाइज दे नॉट बी एलिमिनेटेड एरर्स मिनिमाइज करायचे असतील तर एकच रीडिंग खूप वेळा घ्या त्याचे ॲव्हरेज मोजा खूप वेळा घ्या आणि ॲव्हरेज मोजा तुम्हाला बेस्ट रीडिंग मिळेल एरर कमी करण्याची अजून एक मेथड आहे की छोट्या व्हॅल्यूज कधीच मोजू नका मोठ्या मोठ्या व्हॅल्यूज मोजा म्हणजे मला समजा एक पेनचं वजन मोजायचं तर मी शंभर पेन एकत्र घेईन त्याचं वजन मोजेन आणि डिवाइड बाय हंड्रेड करीन मला बेस्ट रीडिंग मिळेल जी आपण एक्सपेरिमेंट एक्सपेरिमेंटमध्ये करतो आपण कधीच एक बँड नाही मोजत आपण शंभर बँड मोजतो शंभर किंवा पन्नास बँडची वेड थोजतो आणि डिवाइड बाय पन्नास करतो लार्ज नंबर मोजा छोट्या नंबरमध्ये एरर पटकन होतो तो पहिलं तर एक रीडिंग खूप वेळा घ्या दुसरं मेथड खूप लार्ज क्वांटिटीमध्ये मोजा आणि तिसरं असा इन्स्ट्रुमेंट वापरा ज्याचा लिस्ट काउंट ॲज स्मॉल ॲज पॉसिबल आहे असा इन्स्ट्रुमेंट वापरा ज्याचा लिस्ट काउंट म्हणजे तो कमीत कमी डिस्टन्स मोजू शकतो असा इन्स्ट्रुमेंट वापरला पाहिजे एरर्स मेजर करताना आपल्याला पर्सेंटेजर रिलेटिव्ह एररचा कॉन्सेप्ट माहिती पाहिजे आणि एरर प्रॉपोगेट कसा होतो रिमेंबर एक्स इज इक्वल टू ए इन टू बी असेल तर मल्टिप्लिकेशनमध्ये मी असं लिहू शकतो रिलेटिव्ह इन एक्स इज रिलेटिव्ह एरर इन ए प्लस रिलेटिव्ह इन बी ओके हे डिव्हिजनलाही व्हॅलिड आहे डिव्हिजनलाही व्हॅलिड आहे रिलेटिव इन एक्स इज रिलेटिव्ह एररी प्लस रिलेटिव्ह एरेन बी कधी कधी पॉवर पण प्रेझेंट असतात तर ते पॉर्स तुम्हाला फक्त पुढच्या प्लेसमध्ये घ्यावे लागतात दॅट्स इट कधी कधी डिव्हिजनमध्ये पण पॉवर असतात तर त्याला पण ॲडच करत सुटायचं आहे कधीच एरर सप्रॅक्ट करू नका एररला ॲडच करत जायचं आहे हे पर्सेंटेज एररचे पण फॉर्म्युले आहेत पर्सेंटेज इन एक्स इज टू टाइम्स पर्सेंटेज इन ए प्लस थ्री टाइम्स पर्सेंटेज इन बी प्लस फोर टाइम्स पर्सेंटेज इन डी अशा प्रकारचे प्रश्न नॉर्मली ग्रॅव्हिटेशनमध्ये वगैरे विचारू शकतात जी एम बाय आर स्क्वेअर इफ द अर्थ का रेडि मास इज इन्क्रीज बाय वन पर्सेंट अँड रेडियस इज इन्क्रीज बाय टू पर्सेंट तर काय होणार वगैरे अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करता येतील इथे इथे इन्क्रीज डिक्रीजचा प्रश्न आहे हा वेगळा आहे हा एररचा प्रश्न आहे एररच्या प्रश्नामध्ये ॲडच करायचा आहे ॲडच करत जायचं आहे एरर्स आर नेवर अप्ट्रॅक्टेड ओके okay, सो so, काही थेरॉटिकल पॉईंट्स माहिती पाहिजे तुम्हाला मेजरमेंट ऑफ लेंथ मास टाइम मास मेजरमेंटसाठी तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं की वन के जीचं डेफिनेशन काय तर तो, तो एक प्रोटोटाईप आहे प्लॅटिनम इरिडियम सिलेंडर जो स्टँडर्ड सिलेंडर आहे ज्याचा मास एक्झॅक्टली वन केजी है, के है, चा है, चा जी आहे त्याला मेंटेन केलेलं आहे बॉक्स बॉक्समध्ये ठेवलेला आहे त्याच्यावरती धूळ वगैरे नाही बसली पाहिजे तर आता तो मागच्या वर्षीच्या बुकममध्ये तुम्ही बघितलं तर चेंज झाला आहे तो आता ओके आता चेंज केला आहे त्यांनी इन टर्म्स ऑफ करंट मोजतात वन के जीला ओके सो आता तुम्हाला क्वेश्चन आला तर तुम्हाला ओल्ड बुकप्रमाणेच आन्सर लिहिलं लिहायचं okay, so, आहे डोंट वरी ओके नवीन बुकप्रमाणे विचारणार नाहीत तुम्हाला सो टाईमचं तुम्हाला माहिती पाहिजे ॲटॉमिक क्लॉक्स असतात अॅटॉमिक क्लॉक्स एवढे प्रिसाईज असतात सीजियम वन थ्री थ्री आयसोटोप वापरतो आपण त्याचे एवढे सगळे वायब्रेशन असतात हा मोबाईल नंबर नाही आहे माझा हा आहे ॲटॉमिक सीझीएम ॲटॉमिक ह्याचे हायपरफाईन लाईन्समधले रेडिएशनचे वायब्रेशन्स ओके ते काय डिटेलमध्ये जायची गरज नाही फक्त नंबर लक्षात ठेवा सीझीएम वन थ्री थ्री अॅटॉमिक क्लॉक एवढं लक्षात ठेवा लेंथ मोजताना पॅरलॅक्स मेथड महत्त्वाची आहे पॅरालॅक्स मेथड बेसिकली एस इज इक्वल टू आर्थ हिटावाली मेथड आहे एस इज इक्वल टू आर्थ हिटावाली मेथड आहे तुम्हाला दाखवतो मी दोन युजेस आहे पॅरालॅक्स मेथडचा एक आहे खूप लांब एक स्टार आहे त्याचं डिस्टन्स मोजायचे मला अर्थपासून तर काय करायचं अर्थपासून एकदम त्याला दोन लोकेशनपासून बघा दोन लोकेशनपासून तर त्याच्यातला अँगल जो असतो ना तो पॅरलॅक्टिक अँगल असतो पॅरालॅक्टिक अँगल तो मोजून घ्या पॅरालॅक्टिक अँगल तुम्हाला दोन लोकेशन जिथून आपण बघतोय पुणे आणि मुंबईवरून बघतोय तर त्यांच्यातलं डिस्टन्स माहिती आहे ह्याला बेस म्हणतो बेस माहिती थी, आहे थिटा माहिती आहे तर हा काढता येईल मला डी कसा काढता येईल मला तर मी अज्युम करीन की हे एवढं लांब डिस्टन्स आहे की हा ऑलमोस्ट काय आहे हा ऑलमोस्ट एक सर्कल आहे मोठा सर्कल खूप मोठा सर्कल तो एस इज इक्वल टू आर थिटा वापरला मी तर इथे आर्क लेंथ बी बनेल बी इज इक्वल टू डी थिटा आणि मी डी काढू शकतो बी बाय थिटा करून स्ट्रिक्टली थिटा रेडियनमध्ये असला पाहिजे तर आन्सर मिळून जा नॉर्मली रेडियन रेडियनमध्ये नसतो दिलेला आर्कमध्ये दिला असतो आर्क आर्क ऑफ डिग्री डिग्रीचा मिनिट मिनिटचा आर्क आर्कचं तुम्हाला मिनिटमध्ये करावं लागेल मिनिटचं डिग्रीमध्ये करावं लागेल रेडियन रेडियनमध्ये कन्वर्ट करावं लागेल एंड यू ओवर पोटेटोबद्दल दुसरी मेथड आहे की जर मला तो लांबचा स्टारचं डिस्टन्स माहीत आहे बट मला त्या स्टारचं डायमिटर मोजायचं किंवा प्लॅनेटचं डायमीटर मोजायचं आहे तो डिस्टन्स माहीत आहे सो मी काय करणार अर्थवरून एकाच लोकेशनपासून त्याला ऑब्झर्व्ह करणार आणि आता मला पॅरालॅक्टिक अँगल हा मिळून जाईल ऑब्झर्वेशन करताना मला डिस्टन्स ऑलरेडी माहिती आहे सो आता मला हे हे डिस्टन्स काढायचं आहे सो इथे मोठा सर्कल अज्यूम करा इथे काय फॉर्म्युले बी इज इक्वल टू डी थिटा डी थिटा हे दोन्ही माहीत आहे सो जर तुम्हाला डिस्टन्स माहिती असेल तर त्याचा डायमीटर काढता येतो जर तुम्हाला डिस्टन्स काढायचा असेल तर दोन लोकेशनवरून बघावं लागतं दिस इज ऑल अबाउट पॅरॅलेक्स मेथड क्वेश्चन विचारू शकता त्याच्यावरती एखाद दुसरा ओके आय गेस दॅट सेट फॉर दिस लेसन आजचा सेशनमध्ये एवढंच होतं मेजरमेंटचा पूर्ण टॉपिक कव्हर केलेला आहे We will meet in the next bullet lecture. Thanks for watching.